अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। स्काउट गाईड संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येत असलेला चिंतन दिवस जामनेर तालुक्यातील वाकोद येथील राणी दांजी जैन माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला। यावेळी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी देखील काढण्यात आली। या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेतून जणू महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडत होते। त्यानंतर विद्यालयात लॉर्ड बेडन पॉवेल आणि त्यांच्या पत्नी लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक वी के चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। जे काही जंगलामध्ये जे उपलब्ध असते
त्या सोयीनुसार जे आहे तर आपली सोय करून घ्यायची. मग आता उदाहरणार्थ गॅजेट्स बनवायचे. गॅजेट्स म्हणजे काय, तर तुमचे जे आहे की झोपण्यासाठी कारण जंगलामध्ये साप वगैरे जे आहे विषारी जीवाणू जे आहे ते असतात, मग त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या पासून जे आहे तर आपला बिछोना तयार करायचा त्या लाकडांपासून. किंवा त्याची जे आहे तर तुमच्याजवळ जे साहित्य असेल त्याच्या झोपा वगैरे बनवून जे आहे त्याच्यात तुम्ही झोपू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे काही नारळाच्या कोपत्या असतील किंवा तुटलेले मडके वगैरे असतील त्याचा स्वयंपाकासाठी वापर करायचा. विम भांड्याचा स्वयंपाक म्हटलं जातं त्याला, की जेणेकरून जे स्वयंपाकाला वापरल्या जाणारे जे भांडे आहेत त्यांचा वापर न करता वापरलं जातं. मग अशा प्रकारे ही जी सर्व आहे तो पुढेही चालत गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांची बहीण आणि त्यांची जी मिसेस आहे यांनी सुद्धा की मुलींना सुद्धा याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे यासाठी त्यांनी सुद्धा मग गाईडला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे स्काउट आणि गाईड जे आहे पूर्णतः जे आहे देशामध्ये ते ही चळवळ घेतली जात आहे आणि आता ही ती जी आहे तर उत्तम प्रकारे चालवली जात आहे. गावातून रॅली काढायची आहे आणि चिंतन दिन आपल्याला साजरा करायचा आहे, त्याप्रमाणे आपण आज हा चिंतन दिन साजरा केला, रॅली आटोपून आपण पाहिलेलो आहोत आणि त्यांच्या जन्मदिवशी हा चिंतन दिन साजरा केला होतो. ते दोघे लॉर्ड बेडन पावेल आणि त्यांच्या पत्नी लेडी बेडन पावेल, योगायोग आहे की दोघे पती पत्नींचा जन्मदिवस हा एकच आहे 22 फेब्रुवारी, वर्ष वेगळं आहे. लेडी बेडन पावेल यांचा मला माहित नाही, परंतु लॉर्ड बेडन पावेल यांचा जन्म हा 1857 झालेला आहे 22 फेब्रुवारीला. 1857 हे वर्ष आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहितीये. कोण सांगतो बरं काय 1857 काय वैशिष्ट्य आहे की 1857 काय वैशिष्ट्य आहे की 1857 उठाव इतिहासामध्ये आपण पाहिलेला आहे सर्वात, म्हणजे पहिला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहिला जो मोठा उठाव झाला तो 1857 झालेला आहे. 1857 स्वातंत्र्य लढा आपला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्यामुळे तो दिवस आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस म्हणून आपण ओळखतो, म्हणजे वर्ष आपण 1857. तर बेडन पावेल यांनी एक चांगली गोष्ट त्यांनी हरली की तुमच्या वयोगटात जे विद्यार्थी आहेत साधारणतः 12-13 ते 16-17 या वयोगटातील विद्यार्थी किंवा मुलं हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात, जर आपण जबाबदारी सोपवली तर चांगल्या प्रकारचं काम ते करू शकतात. त्यामुळे त्यांनी असे विद्यार्थ्यांना एकत्रित करून स्काउट नावाची एक संघटना स्थापन केली. मुहेत्तींचा लढा म्हणजे प्रसिद्ध लढा आहे, तर त्या ठिकाणी त्या मुलांकडून त्यांनी हा लढा यशस्वीरित्या लढला आणि त्यांना समजून आलं की मुलं जरी लहान असले त्यांचा वयोगट जरी लहान असला तरी सुद्धा अतिशय टेहळणी करणे निरीक्षण करणे हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या वयातील विद्यार्थी करू शकतात आणि त्यातून स्काउटची निर्मिती झाली. पुढे सरून त्यांच्या पत्नी लेडी बेडन पावेल यांनी सुद्धा सहभाग घेतला आणि त्यांनी असा विचार केला की केवळ मुलंच नव्हे तर मुली सुद्धा या ठिकाणी आपण सहभागी करून घेऊ शकतो आणि त्यातून गाईडची निर्मिती झाली. त्यावेळेस आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, परंतु तरी सुद्धा या विचारानंतर आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा शालेय स्तरावर त्याला सामावून घेत आलं आणि शाळेमध्ये सुद्धा स्काउट गाईड हे विषय सुरू करण्यात आले. आपण बघतो की दरवर्षी आपण या आपल्या स्काउटच्या माध्यमातून एक छोटस शिबिर आपण घेतो, त्यानंतर चिंतन दिनाच्या दिवशी आपण अशा प्रकारची रॅली काढतो. मागच्या वर्षी तुमची अडवाल होती त्यामुळे आपण काढली नव्हती, यावर्षी आपण ती रॅली काढलेली आहे. आणि आज या चिंतन दिनाच्या दिवशी नाव चिंतन दिन आहे, थिंकिंग डे त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, म्हणजे आपण सुद्धा कुठेतरी आपल्या मनामध्ये चिंतन करायचं आहे, आपण विचार करायचा की आपण योग्य मार्गावर चालतो आहे का, कोणत्या चुकीच्या सवय आपल्याला आहेत का, याचं एक मनन चिंतन आपण करायचं आहे आणि तरच आपण त्या ठिकाणी तो दिवस खऱ्या अर्थाने साजरा केला आणि लॉर्ड बेडन पावेल आणि लेडी बेडन पावेल यांना आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी श्रद्धांजली आपण केली असा त्याचा अर्थ होईल. लॉर्ड बेडन पावेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला. जर ते नसते तर स्काउट गाईड सारखा विषय सुरू झाला नसता. लॉर्ड बेगम पॉवेल व लेडी बेगम पॉवेल या दोघांनी स्काउट गाईड हा विषय सुरू केला. धन्यवाद. 22 फेब्रुवारी 1857 साली लॉर्ड बेटल पॉवेल यांचा जन्म झाला. त्यांनी काहीतरी नवीन करायचं म्हणून या प्रेरणेने स्काउट या संघटनेची स्थापना केली व त्यांना मदत म्हणून लेडी बेटन पावेल यांनी गाईड या संघटनेची स्थापना केली. त्यांनी म्हणून स्काउट व गाईड हे दोघी स्थापन केले. आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब विखे चौधरी सर, सन्माननीय विटी पाटील सर, आदरणीय एम एस सुतुजे सर,
आदरणीय एम बी पटेल मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्र, आज खरोखरच लेडी बेडन पॉवे आणि लॉर्ड बेडन पॉवे यांचा जन्मदिवस हा चिंतन दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत। तर प्रारंभी आपण बघा, एक चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक वेशभूषा या ठिकाणी केल्या। अनेक वेशभूषा करून आपण प्रारंभी आपल्या गावामध्ये या लेडी बेड लॉर्ड बेडन पॉवेल आणि लेडी बेडन पॉवेल यांचे केलेलं कार्य स्काउटविषयी ती जनजागृती व्हावी यासाठी आपण एक गावामध्ये सुंदर अशी एक प्रभात फेरी आपण आयोजित केली होती। आणि आयोजन केल्यानंतर चांगल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देऊन एक आज शनिवार दिवस होता, अनेकांच्या मनामध्ये कुतूहल होतं काय बॉस काय यार। तर आपण बघितलं की त्यांना सांगितलं, आपला बोर्ड त्या ठिकाणी होता की आज यांचा जन्मदिवस, आज स्काउट गाईड त्यांनी ही चळवळ सुरू केली आणि खरोखर ही चळवळ म्हटलं तर अतिशय सोपानयुक्त असा अभ्यासक्रम असतो त्याचा, आणि तो अभ्यासक्रम तुम्हाला त्या संस्कारक्षम म्हणून तो राबवला जातो। जय शिव शंभू, जय शिव शंभू। क्या तुम प्यासे हो? नहीं। क्या तुम भूखे हो? नहीं। क्या तुम थके हो? नहीं। क्या तुम प्यासे भूखे थके हो? नहीं, नहीं, नहीं। कमजोर हो ना विश्वास कमजोर हो ना, मन का विश्वास कमजोर हो ना। हम चले नेक रस्ते पे हमसे, हम चले नेक रस्ते पे हमसे। भूल कर भी कोई भूल हो ना, भूल कर भी कोई भूल हो ना। कितन शक्ति हमें दे दाता, शक्ति देना दाता। मन का विश्वास कमजोर हो ना, मन का विश्वास कमजोर हो ना। दूर अज्ञान के हो अंधेरे, दूर अज्ञान के हो अंधेरे। तू हमें ज्ञान की रोशनी दे, बचते रहे हम, हर बुराई से बचते रहे हम। जितनी दी दे भली जिंदगी दे, जितनी दी दे भली जिंदगी दे। पैर हो ना किसी का किसी से, पैर हो ना किसी का किसी से। भावना मन में बदले के हो ना, शक्ति हमें देना दाता, शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर हो ना, मन का विश्वास कमजोर हो ना। ऐसा
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.